नमस्कार मंडळी, मार्वल कॉमिक्सच्या जगात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सिक्रेट वॉर्सच्या एपिसोड 1 मध्ये आपण सर्वांनी पाहिलं की इन्कर्जन काय असतं. या इन्कर्जनला थांबवायला आणि आपल्या अर्थला वाचवण्यासाठी सुपर हिरोजनी काय काय प्रयत्न केले ते पाहिलंच. पण ह्यात एक अशी अर्थ होती जिला डिस्ट्रॉय करताना ब्लॅक पॅन्थर तयार नसतो, पण त्या अर्थला नेमोर डिस्ट्रॉय करतो. आणि आता नेमोर इलुमिनाटीचा भाग नव्हता, त्याला टीम मधून बाहेर काढलं होतं. पुढे त्याने स्वतःची टीम बनवली आहे ज्याला कबाल म्हणून ओळखतात. आणि ह्या दरम्यान कॅप्टन अमेरिका यांच्या मेमरीज सुद्धा परत आल्या होत्या. आणि आता कॅप्टन आणि शील्ड इलुमिनाटीजला शोधत आहेत. गेल्या 8 महिन्यामध्ये कबाल ग्रुप मुळे नवं इन्कर्जन तर आलं नव्हतं, पण हा ग्रुप चांगला सुद्धा नव्हता हे आपल्याला समजलं. तर दुसरीकडे आपल्या अर्थवरच्या इलुमिनाटीज आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या सुपर हिरोजला लपून राहायची वेळ आलेली असते. तर आता स्टोरी पुढे बघूया. 8 महिन्यात बरंच काही बदलून गेलं होतं. कॅप्टन अमेरिका ज्यांना काही आठवत नव्हतं त्यांच्या आता मेमरीज परत आल्या होत्या. आणि त्यांनी संपूर्ण इलुमिनाटीच्या टीमला आरोपी म्हणून घोषित केलं होतं. ह्या दरम्यान एक नवी टीम तयार झाली होती ज्याचं नाव होतं मल्टिव्हर्सल अव्हेंजर्स. ह्या टीमचे मेंबर्स होते हायपेरियन, ओडिनसन थोर, स्टार ब्रँड, नाईट मास्क आणि अबिस. मुळात या टीमचं काम होतं की इन्कर्जनचा सोर्स नक्की कुठे होता ते शोधून काढायचं. हे शोधत असतानाच त्यांना ब्लॅक प्रिस्ट नावाच्या स्पेसिस बद्दल समजतं की ब्लॅक प्रिस्टला इन्कर्जन बद्दल काहीतरी माहिती आहे किंवा इन्कर्जन मध्ये त्यांचा काहीतरी सहभाग आहे. म्हणून हे मल्टिव्हर्सल अव्हेंजर्स या स्पेसिस कडे जातात. पण तिथे गेल्यावर ह्या स्पेसिस त्यांच्यावरच अटॅक करतात. आणि हे ब्लॅक प्रिस्ट इतके पॉवरफुल असतात की आपले कॉस्मिक लेवलचे सुपर हिरोज त्यांच्या पुढे कमी पडायला लागतात. पण आपला ओडिनसन थोर या सगळ्यांवर त्यांचा पॉवरफुल थंडर अटॅक करतो. सगळं शांत होऊन जातं. तसे सगळे हिरोज बघतात हे ब्लॅक प्रिस्ट पाठीमागे सरकायला लागलेत. त्या गर्दीमधून त्यांचा लीडर चालत समोर येत असतो. तो लीडर त्याचा मास्क काढतो आणि आपल्या अव्हेंजर्सला त्याचा चेहरा बघून धक्काच बसतो, कारण ब्लॅक प्रिस्टचा लीडर असतो डॉक्टर स्ट्रेंज. स्ट्रेंजला बघून थोर त्याला विचारतो की तो इथे काय करतोय आणि त्याला इलुमिनाटीची काय हालत झाली हे माहिती आहे का. त्यावर स्ट्रेंज थोरला सांगतो की त्याला सगळं माहित आहे आणि मला इन्कर्जन बद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं आणि त्याचा सोर्स कुठं आहे ते शोधून काढायचं होतं, म्हणून मी ब्लॅक प्रिस्टला जॉईन झालो आणि ह्यात मला यश आलेलं आहे. पुढे स्ट्रेंज मल्टिव्हर्सल अव्हेंजर्सला सांगतो की इन्कर्जन राबू मलाल आणि आयव्हरी किंग्स यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या वॉरमुळे घडत आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्यांच्यापैकी कोणाला एकाला हरवायला लागणार आहे. दुसऱ्या बाजूला अर्थवर कॅप्टन अमेरिकाने रीड रिचर्ड्सला शील्डच्या मदतीने शोधून काढलं होतं. दोन टीममध्ये भयानक युद्ध सुरू झालं होतं. ते डिस्ट्रक्टिव्ह वॉर सुरू असतानाच इनव्हिजिबल वुमनच्या मदतीने रीड कॅप्टन आणि त्याच्या बाजूने असणाऱ्या प्रत्येकाला पकडतो. इथे रीड कॅप्टनला समजत सांगतो की एवढ्या दिवसात इन्कर्जन आलं नाही म्हणजे आपल्या डोक्यावरचं संकट दूर झालेलं नाही. इन्कर्जन का नाही आलं, कारण त्यामागे कबाल ग्रुप काम करत होता. ते दुसऱ्या अर्थला डिस्ट्रॉय करत होते. पण आता आपल्या समोर एक मोठी समस्या उभी आहे, ते म्हणजे आता फक्त दोनच अर्थ बाकी आहेत. मेन अर्थ 616 आणि दुसरी अर्थ आहे अल्टिमेट युनिव्हर्सची 1610. तर आता मोठा प्रश्न हा आहे की कबाल ग्रुपचे मेंबर्स नेमरचा ऐकत नाही हे आपण लास्ट एपिसोड मध्ये पाहिलं होतच. पण हा संपूर्ण कबाल ग्रुप आता अल्टिमेट अर्थच्या बाजूने लढणार होता आणि ह्या ग्रुपचा नवा लीडर होता ज्याला आपण द मेकर ह्या नावाने ओळखतो आणि तो आहे अल्टिमेट युनिव्हर्सचा इव्हिल रीड रिचर्ड्स. मेन अर्थवर रीड रिचर्ड्स बॅक्स्टर बिल्डिंग मध्ये प्रिपरेशन करत असतो. सगळे एकदम आकाशात बघायला लागतात. इन्कर्जन सुरू झालेलं असतं. समोरून अर्थ 1610 आपल्याकडे येताना सगळ्यांना दिसत असते, पण त्याचबरोबर त्यांना दिसत असते एक भली मोठी सुपर हिरोजची आर्मी. मार्वेल युनिव्हर्स आणि मार्वेल अल्टिमेट युनिव्हर्स एकमेकांना धडकणार होते आणि आपल्या अर्थला वाचवायला तिथे प्रत्येक सुपर हिरो आला होता. इथे आपण बघतो मार्वेल डिफेंडर टीमचे ल्यूक केज आणि आयन फिस्ट लोकांना वाचवत होते, तर स्पेस मधलं मिशन सोडून गार्डियन्सची टीम सुद्धा अर्थच्या लोकांना प्रोटेक्ट करत होती. एवढ्या सगळ्यांमध्ये एक्समॅनचा सायक्लॉप्सला कुठून तरी फिनिक्स फोर्सचा एक सापडलं होतं आणि त्याच्याकडे आता फिनिक्स फोर्सची पॉवर आली होती. रीडला माहिती होतं की त्यांनी किती पण ताकद लावली तरी काही उपयोग नव्हता, त्याची अर्थ डिस्ट्रॉय होणारच होती. म्हणून त्याने शेवटचा पर्याय म्हणून एक स्पेस लाईफ राफ्ट बनवला होता ज्यामध्ये तो त्याच्या फॅमिली आणि त्याच्या काही सुपर हिरोज मित्रांना नेणार होता. बॅक्स्टर बिल्डिंग जवळ सायक्लॉप्स त्याची फिनिक्स पॉवर यूज करणारच असतो, तर अचानक तो टेलिपोर्ट होऊन जातो. रीड त्याला राफ्टवर टेलिपोर्ट करून घेतो आणि नुसतं त्यालाच नाही तर स्पायडरमॅन, कॅप्टन मार्वल, स्टार लॉर्ड, ब्लॅक पॅन्थर अशा हिरोजला सोबत घेतो. अर्थवर घमासान युद्ध सुरू असतं आणि अशातच
बॅक्स्टर बिल्डिंग मधून तो स्पेस राफ्ट बाहेर पडायला लागतो. तो स्पेस राफ्ट अर्थच्या ॲटमॉस्फिअर मधून बाहेर पडतच असतो, पण अल्टिमेट अर्थ आणि मेन अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूल मध्ये अडकला जातो आणि तिथे मोठा ब्लास्ट होतो. ब्लास्ट झाल्यामुळे राफ्टची एक बाजू तुटून वेगळी होते आणि नेमकं त्यात रीड रिचर्डची बायको सुझन, त्याची मुलगी वॅलेरिया, मुलगा फ्रँकलिन आणि बेन असतात. सुझन तिच्या पॉवरचा यूज करून कसं तरी त्या सगळ्यांना प्रोटेक्ट करायचा ट्राय करते, पण दोन्ही अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूल इतका जबरदस्त असतो की त्याचा काही यूज होत नाही. आणि हे सगळं बघून रीड त्याचा हात स्ट्रेच करून त्यांना वाचवायचा प्रयत्न करतो, पण नेमकं तेव्हाच इन्कर्जन ब्लास्ट होतो आणि त्या ब्लास्टमध्ये तो तुटलेला भाग सगळ्यांच्या समोर नाहीसा होऊन जातो. कॅप्टन मार्वल परिस्थितीचं भान बघून कसं तरी रीडला राफ्टमध्ये खेचून घेते आणि ते उरलेले सगळे हिरोज कसे बसे त्या ब्लास्टमधून निघून जातात. आणि अशा पद्धतीने मार्वेलची अर्थ 616 आणि अल्टिमेट युनिव्हर्सची अर्थ डिस्ट्रॉय झाल्या होत्या. जरी संपूर्ण युनिव्हर्स डिस्ट्रॉय झालं होतं तरी कुठून तरी आपल्याला एक आवाज येत असतो. मी नेहमी माझं आयुष्य चांगला दिवस येईन या आशेने जगत होतो. हा विश्वास मी मनात दाबून ठेवला. हे जग आशावादी लोकांसमोर निराशेची मोठी भिंत बनून उभं असतं, पण आता ह्या भिंती पडल्या आहेत. सर्व उद्ध्वस्त झालं आहे आणि मी यातूनच उभा राहणार आहे. आणि यावेळी मला आशा आहे मी कोणावर विश्वास नाही ठेवणार. तर मंडळी, हा आवाज कोणाचा होता? काय वाटतं तुम्हाला, स्पेस राफ्टमध्ये बसून गेलेले आपले सुपर हिरोज वाचले असतील का? या सगळ्या गोष्टींची उत्तरं जाणून घेण्यासाठी भेटूया सिक्रेट वॉर्सच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.